ओके हेलो, ऑनलाइन मध्ये आवाज येतोय का? यस ठीक आहे. सो आता आपण काय करूया, आता आपण इंट्राडेची फक्त प्रॅक्टिस करूया. सो आपण लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडेची ऑर्डर कसे दिसतात ऑर्डर प्लेस करण्यासाठी ते जरा आपण बघू. आता हे बघा, आपण काय केलेलं, आता थोडे वेळ आधी पी एफ सीचा ट्रेड कॉल दिलेला ना, सो आता तो फक्त पी एफ सीचा जो ट्रेड कॉल आहे तो फक्त आता इंट्राडेमध्ये एक्झाम्पल पुरता बाय करू. आता इथे बघा, सो आपण काय करूया, आधी प्लसवर क्लिक करू इथे आणि मग लिहूया पी एफ सी. पी एफ सीवर ॲडवर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल पी एफ सीचं इन्फॉर्मेशन इथे वॉच लिस्टमध्ये. सो पी एफ सीचा करंट शेअर प्राईस चालू आहे 139.55, एन ए सी इक्विटी आणि सध्या तो 3.9% वरती आहे. तुम्ही इथे सिम्बल इन्फोवर क्लिक केलं तर राईट साईडला इथे तुम्हाला त्याचा आजचा ओपन, आजचा क्लोजिंग, आजचा अप्पर सर्किट, आजचा लोअर सर्किट, व्हॉल्यूम, त्याची मार्केट डेप्थ हे सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. सो इथे तुम्हाला काय दिसतंय, आजचे हे टॉप 5 बायर, टॉप 5 सेलर्स. सो आपण एक काम करूया, सध्या ना आपण पी एफ सीचे असे 10 क्वांटिटी बाय करण्याचा प्रयत्न करू. सो आपण बायवर क्लिक करायचं. काय काय शिकलो होतो आपण क्लासमध्ये, क्वांटिटी झाल्या, प्रोडक्ट टाईप काय इंट्राडे, ऑर्डर टाईप काय लिमिट. सो आपण जरा प्रयत्न करतोय त्याला 139.5 ला बाय करण्याची. सो हा आपण एंट्रीचा ऑर्डर टाकतोय. रिव्ह्यूवर क्लिक करू आणि प्लेसवर क्लिक करू. आता हा दिसतोय काय, हा ऑर्डर एक्सचेंजला गेलाय. सो इथे ऑर्डर्समध्ये आलात ना तर तुम्हाला दिसेल हा जो तुमचा ऑर्डर आहे तो ओपन आहे. ओपन जर असला ऑर्डर तर ह्या ऑर्डरला मी हवं तसं मॉडिफाय पण करू शकतो, कॅन्सल पण करू शकतो, हवं ते करू शकतो. सो इथे दिसतंय मॉडिफाय आणि कॅन्सलचं बटन. सो आता मी काय करतो, मॉडिफाय करून ना ह्या शेअरला आता सध्या चालू आहे 139.75. सो काय करूया आपण, मार्केट रेटने बाय करण्याचा प्रयत्न करू. सो मार्केट रेटने बाय करायला मार्केटवर क्लिक केलं किंवा मग तुम्ही काय करू शकता, प्राईस वरचा पण टाकू शकता, ते पण चालतं. सो आता समजा मला 135 बाय करायचं, तसं पण मी करू शकतो, पण त्या केसमध्ये तो आहे त्या करंट प्राईजनेच बाय होणार. रिव्ह्यूवर क्लिक करूया आणि प्लेसवर क्लिक करूया. सो बघूया, ओ 135 नाही, 140 पाहिजे. सो 140 केला. आता तुम्हाला काय दिसतंय, तुमचा ऑर्डर सक्सेसफुली ट्रेड झालाय, म्हणजे तुमची ऑर्डर झाली आहे कंप्लीट. आता सो आता बघूया आपलं ट्रेड कितीला कंप्लीट झालाय. आपल्या ऑर्डर कितीला कंप्लीट झाले ते बघण्यासाठी तुम्ही इथे चेक करू शकता. प्राईज आपण 134 टाकली होती, पण ॲक्च्युअल माझी बाईंग प्राईज आहे 139.90. सो माझा शेअर 139.90 बाय झाला आहे. हे दिसतं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला आता प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, हे सगळं चेक करायचं आहे. सो ते चेक करण्यासाठी आपण कुठे जाणार, इथे पोझिशन्समध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला दिसतंय इथे पोझिशन्समध्ये तुमचं प्राय पी एफ सीचा इंट्राडेमध्ये 10 क्वांटिटी बाय झाल्यात 139.90. आता तो शेअर चालू आहे 139.70. सो तुमचा सध्या अनरिअलाइज लॉस आहे 2.50 रुपये. हे चेंज होताना दिसतंय. सो आता आता जर ह्या पोझिशनवर क्लिक केलं तर राईट साईडला पोझिशन डिटेल ओपन होते. आणि ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात. एक असतो एक्झिट पोझिशन, एक असतो कन्वर्ट पोझिशन आणि तिसरा असतो सिम्बल इन्फो. तुम्हाला काय काय दिसतं आहे, आता सध्या तुमचा शेअर 139.65 चालू आहे तर 3 रुपयाचा लॉस दिसतो आहे. बाय केलेल्याचे सगळ्या ऑर्डर दिसत आहे. आता
तुम्हाला सांगितलं तर बघा पोझिशनला कन्वर्ट करता येतं इंट्राडे टू डिलिव्हरी. सो इथे कन्वर्ट पोझिशनवर क्लिक केलं की इंट्राडे टू डिलिव्हरीचा ऑप्शन येतो. समजा मी आता कन्वर्ट करायला गेलो आणि रिव्ह्यूवर क्लिक केलं आणि कन्फर्म केलं. सो आपल्याला काय दिसतं आहे की मार्जिन एक्सीड्स, मार्जिन आपल्याला गरज आहे 1300 रुपयाची, पण आपल्याकडे अकाउंटमध्ये 800 रुपयाचे आहेत म्हणून ते रिजेक्ट झालं आहे. तर असतं तर कन्वर्ट झालं पण असतं. ठीक आहे. सो हे झालं. आता अजून एक, आपण तुम्हाला काय सांगितलं होतं की स्टॉप लॉस जो आहे ना तो इथे जाऊन सेलवर क्लिक केला तरी लावता येतो, किंवा मग काय करता येतं पोझिशनवर क्लिक केलं तर इथे एक्झिट पोझिशनचं बटन दिसतंय का, तिथे क्लिक केलं की तुम्हाला परत सेलच्याच ऑर्डरवर आणतं ते. सो तुम्हाला असं नाही की तुम्हाला तिथे जाऊन सेलवर क्लिक करायला लागतं, त्या पोझिशन विंडोवर पोझिशनवर क्लिक करून एक्झिटवर आला तरी तुम्हाला तिथे हेतून सेल करता येतो आणि इथून पण तुम्हाला स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावता येतो. सो आता आपण काय करूया, आधी तर स्टॉप लॉस लावायला शिकू. स्टॉप लॉस लावायला ऑर्डर टाईप काय राहणार आहे आपला, SL मार्केट केला. SL मार्केट क्वांटिटी आहे 10 आणि ट्रिगर आलं इथे. सो ट्रिगरमध्ये आपण लिहूया समजा 2 रुपये खालचा स्टॉप लॉस. सो 139 समजा आपण बाय केलं आहे, 139.90 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 140 बाय केलं आहे समजू, आणि स्टॉप लॉस लावूया आता 2 रुपये खाली म्हणजे 138. बायवर रिव्ह्यूवर क्लिक करू आणि प्लेसवर क्लिक करू. ठीक आहे. सो आपण काय केलं, आता लावलाय स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस लावलाय. सो आपल्याला स्टॉप लॉस काय चालू आहे, किती चालू आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्याला ऑर्डर स्टेटसवर बघायला लागेल, कारण स्टॉप लॉस एक आहे ऑर्डर. सो आता तुम्हाला काय दिसतंय की आपला हा जो स्टॉप लॉस आहे तो आहे ट्रिगर पेंडिंग. काय लिहिले इथे, ट्रिगर पेंडिंग, कारण हा स्टॉप लॉस आहे पेंडिंग. ऑर्डर इज सेंड टू द एक्सचेंज अवेटिंग इन कन्फर्मेशन. हा झालाय स्टॉप लॉस. आता ह्या स्टॉप लॉसला पण आपण मॉडिफाय किंवा कॅन्सल करू शकतो. सो बघूया आपण स्टॉप लॉसला मॉडिफाय करू. सो मॉडिफायवर क्लिक केला. सो मी काय करू शकतो, ह्या स्टॉप लॉसला आता सिम्पली ट्रेल करून समजा 1 रुपया वरती आणूया, 138 ऐवजी आणू 139. केला मॉडिफाय, प्लेसवर क्लिक करा आणि कम्प्लीटवर क्लिक करा. सो आता आपला जो स्टॉप लॉस आहे तो आता 138 ऐवजी मॉडिफाय होऊन कुठे आला आहे, 139. ठीक आहे, हे समजलं. तर आता बघायचं मग स्टॉप लॉस किंवा टार्गेट होईपर्यंत थांबायचं. पण जर समजा असं मला वाटतं की शेअर वरती गेल्यावर आपण त्याला कुठपर्यंत ट्रेल करायचा, सो त्यासाठी तुम्ही अलर्ट पण लावू शकता. जर समजा तुम्हाला ॲक्च्युली टार्गेट लावण्याचं आम्ही सजेशन नव्हतं दिलं तर टार्गेटसाठी जरी तुम्हाला लावायची जरी इच्छा असली तर सिम्पली काय करायचं, सेलवर यायचं आणि समजा मला टार्गेट लावायचं आहे 142. सो 10 क्वांटिटीला इंट्राडेमध्ये टार्गेटसाठी आपण ऑप्शन कुठला घेतो, समजा 142 प्लेसवर क्लिक केलं आणि कम्प्लीट. सो ह्या गया, हा आपला टार्गेट पण गेला. सो बेसिकली आपण काय काय केलं, आधी तर शेअरला बाय केलं, मग खालच्या बाजूला स्टॉप लॉस लावलाय आणि वरच्या बाजूला टार्गेट पण लावलाय. हॅलो, आता येतोय. हॅलो, ठीक आहे, हे झालं. आता सो आम्ही काय सजेशन दिलं होतं की टार्गेट ॲक्च्युली लावू नका. सो जर तुम्हाला टार्गेट डिलीट करायचं असेल ना तर इथं सिम्पली टार्गेटवर क्लिक करा, ऑर्डर स्टेटस ओपन होऊन द्या, कॅन्सलवर क्लिक करा आणि येसवर क्लिक करा. सो ऑर्डर झाला कॅन्सल. सो आता बघूया आपला शेअर कुठे जातो. आता तुम्ही स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावून दोन्ही लावून सोडून द्यायचं त्या ट्रेडला. तरी आपण एक काम करू, आपण अलर्ट लावूया. जर आपला शेअर 140 गेला, 142 गेला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू,
तर आपल्याला अलर्ट मिळून जाईल आणि आपल्याला कळेल की आता स्टॉप लॉस मॉडिफाय करून आणायचा आहे 142 च्या वरती. करेक्ट. सो आपण काय केलं, बाय केलंय 140 ला, स्टॉप लॉस लावलाय 138 चा आणि 142 चा टार्गेट लावून ट्रेड सोडून देऊ शकतो. समजले? सो आपल्याला पोझिशन बघूया किती चालली आहे. सो आता आपल्या बाईंग प्राईजलाच चालू आहे सध्या, म्हणून आपला प्रॉफिट अँड लॉस ऑलमोस्ट झिरो चालू आहे. स्टॉक काय नाही, हे आम्ही ॲक्च्युली ट्रेड कॉल सकाळी काढून ठेवलं होतं साठी. नाही अजून नाही, ह्याच्यामध्ये तेवढं कॅपिटल नाही सध्या, तर आपण नंतर घेऊया एकदा. हे झालं इथपर्यंत. आता एक सेकंड, हे काय झालं, एक बायचा ऑर्डर झाला. ठीक आहे. आज यू जो आज ॲक्च्युली निफ्टी वरती चालली आहे, पण तसं आपण सेलचं एखादा ट्रेड नाही घेतला पाहिजे, तरी पण एक काम करू आहे, आपण एखादा शेअरचा ट्रेड घेऊन बघू, ह्याच्यासाठी जरा तो प्रोसेस वापरूया. सो आपण कुठे जाऊया, NSE इंडियाच्या वेबसाईटवर जाऊ. कुठे जायचं, मार्केट डेटा, इंडायसेस. कुठले इंडेक्स घ्यायचे, निफ्टी 100. चार्टची पण वेबसाईट सोबत ओपन करूया. याला पुन्हा आपण फिल्टर करून सेक्टर वाईज नाही घेऊ शकत, कारण सेक्टर एखादा हाय ला असेल, निफ्टी पण हाय असेल, तर त्या सेक्टर मधला जो कमी वाढलेला शेअर असतो घेऊ शकता, पण म्हणजे उपयोग काय राहणार, तुम्हाला कसं कळणार की आज कुठल्या सेक्टर वरती आहे, ते सगळं मग एक्स्ट्रा एक्सरसाइज होते. तुम्ही हवं तेवढं कॉम्प्लिकेट करू शकता तुमच्या ट्रेडिंगला, ते म्हणजे तुमची विषय शेवटी. मग ते येऊ आपण त्याच्या. ठीक आहे, हे बघा. सो आता बघूया, मॅकडॉवेल युनायटेड स्पिरिट्स. आहे हा चांगला डाऊन ट्रेंड मध्ये, पण अजूनपर्यंत काय रेझिस्टन्सच्या जवळ तर आलेला नाहीये. सो आपण ह्याला इग्नोर करूया. मदरसन सुमी बघूया. ऑलमोस्ट साईडवेज ट्रेंडला आहे, पण आपण सकाळीच सेल करायला पाहिजे होता इथे. टाटा कंझ्युमर ट्राय करूया. हा तर अप ट्रेंडमध्ये दिसतोय, आताच थोडी वेळ आधी ब्रेकडाऊन झालाय. सो ठीक आहे. लुपिन, कोटक बँक. त्याच्यामध्ये काही चान्स दिसतोय. हा एकदा ट्राय करायचा. ब्रेकडाऊन आहे 1, 2 आणि 3. इथे ॲक्च्युली हा पॅटर्न नाही आहे बेअरिश आर्मी, पण तरी काम करू आपण एक एक्सपेरिमेंट म्हणून, ह्याला शॉर्ट सेल करूयाच करंट प्राईजला.
1054 ला अपन लुपिन चे 10 क्वांटिटी शॉर्ट सेल करू। आता इथे अपन बाकी सगळे कैलक्युलेशन नाहीच करत आहे, प्लस वर क्लिक करू, बघूया आपल्याला जमतंय का। ल्युपिनला ऐड करूया आधी। आपण काय करणार, सेलवर क्लिक करणार, आधी शॉर्ट सेल करतोय। सो ल्युपिनचे 10 क्वांटिटी इंट्राडे मध्ये लिमिट लिहिलं आणि प्राइस किती चालू आहे 1054। बघूया तेवढं जमतंय का आपल्याला। येस गेला। सो तुम्हाला काय करायचं आहे, ऑर्डर्स वर जायचं आहे आणि तुम्हाला दिसतंय की तुमचा जो लुपिनचा जो आता रिजेक्ट झालाय, इनसफिशियंट फंड्स, यू नीड टू ऍड मोर। सो आपण एक काम करू, आपण जरा क्वांटिटी कमी करून बघू। आपल्याला काय करावं लागेल, हा जो आपला हा जो एक आधीची जी पोझिशन आहे ना, त्याला स्क्वेअर ऑफ करायला लागेल। आता जर स्क्वेअर ऑफ करायचे तर आम्ही सजेस्ट करतो की नवीन ऑर्डर नको टाका। तुम्हाला आठवते तुम्ही आता स्टॉप लॉसची एक ऑर्डर टाकून ठेवली होती ऑलरेडी इथे, ठीक आहे, तिला मॉडिफाय करून करंट प्राईजने सेल करा। सो मी इथे मॉडिफायवर क्लिक करतो आणि काय करूया, करंट मार्केट प्राईजने त्याला सेल करून टाकू। रिव्ह्यूवर क्लिक करा आणि प्लेसवर क्लिक करा, ही झाली सक्सेसफुली ट्रेडेड। आणि आता तुमचा जो PFCचा जो शेअर आहे तो कंप्लीट झाला। सो आपण पोझिशनमध्ये जरा बघूया। सो पोझिशनमध्ये आता नेट क्वांटिटी किती झाली, 0। तर आपण काय काय केलं, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे 10 क्वांटिटी 139.90 बाय केले, 10 क्वांटिटी सेल झाले 139.20, आपला लॉस झाला आहे बुक। आणि आता ह्याला म्हणणार रिअलाइज प्रॉफिट। हे झालं परफेक्ट। सो आता बघूया आपलं लुपिन होत आहे का शॉर्ट सेल। सेलवर जाऊ, 5 क्वांटिटी आपण इंट्राडे मध्ये शॉर्ट सेल करू 1054 ने आधी ऑर्डर टाकूया। अजून कमी क्वांटिटी लागतील वाटतं। तीनच क्वांटिटी ट्राय करू। हा झाला। ऑर्डर स्टेटस बघूया। सो तुम्हाला दिसतंय की तुमचा जो लुपिनचा जो ऑर्डर आहे तो ओपन आहे, म्हणजे हा ऑर्डर आहे पेंडिंग। जेव्हा तुमचा शेअर प्राइस तिथे पोहोचून जाईल 1054 तेव्हा तुमचा शेअर आपोआप सेल होऊन जाईल। सो आपण एक काम करूया, ह्याला मॉडिफाय करून 1053.50 आणूया, नाही 1054 ठेवूया, जरा आय थिंक येऊन जाईल तिथे। आपण इथे आहोत उभे 1054 आणि बायर आहे 1053.50। नाही येते वाटतं, 1053.50 करूया। ऑर्डरवर जाऊ, मॉडिफाय करू 1053.50, मॉडिफाय कंप्लीट। आता बघूया, आता जर आलं 1053.50 तर आपलं ट्रेड व्हायला पाहिजे कंप्लीट। झालं कंप्लीट, ठीक आहे। शेअर आला तिथे 1053.50 आणि तुमचा शेअरचा सेल झाला कंप्लीट। सो आता तुम्हाला काय दिसेल की तुमचा पोझिशन कुठे काय करणार, इथे। सो ल्युपिनचे इंट्राडेमध्ये 4 क्वांटिटी आपण सेल केले 1053.50 आणि आता तो चालू आहे 1053.50, त्यामुळे तुमचा प्रॉफिट अँड लॉस 0 आहे।
आता तो 1.053.50 ला सेल केला आहे, आता तो चालू आहे 1.053.10, सो म्हणून आपल्याला सध्या 1.60 रुपयाचा प्रॉफिट मिळतोय. परत पोझिशनवर क्लिक केलं की इथे परत एक्झिट कन्वर्टचं ऑप्शन देतं. सो आता इथे ना कन्वर्ट पोझिशनचं जे काम आहे ना ते जरा चालणार नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही डिलिव्हरीमध्ये शेअरला शॉर्ट सेल करू शकत नाही, सो हे तुमचा जो ऑर्डर आहे तो रिजेक्ट होणार आहे. तुमच्याकडे शेअर्सच नाही, होल्डिंगच नाही, तरी तुम्ही सेल करताय म्हणून हे रिजेक्ट झालं. सो इथपर्यंत झालं. आता आता आपण एक काम करू, आता ह्याला ना 2 रुपये वरती लावूया स्टॉप लॉस. स्टॉप लॉस लावण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं, दोन ऑप्शन आहेत. या तर इथे जाऊन बायवर क्लिक करून पण स्टॉप लॉस लावू शकता, किंवा मग काय करू शकता, पोझिशनवर क्लिक करू शकता. इथे एक्झिटचं बटन आहे, एक्झिटवर क्लिक केलं की ते तुम्हाला बायवर आणेल. ठीक आहे, सो तुम्हाला बायच्या ऑर्डरवर आणेल. ठीक आहे, सो त्याला माहिती आहे की जर सेल केले की परत बाय करावाच लागणार. सो मग काय करूया, आपण इथे घेऊ SL मार्केट. SL मार्केट केला, क्वांटिटी आहे 4 आणि आपलं ट्रिगर प्राईस ठेवूया 2 रुपये वरती. सो 1.053.50 सेल केलं आहे तर आपण स्टॉप लॉस ठेवूया 1.055.50. प्लेस करू आणि कन्फर्म करू. सो तुम्हाला काय दिसतोय, हा तुमचा स्टॉप लॉस पेंडिंग आहे. हे झालं. सो आपल्याला ऑर्डर स्टेटस कुठे कळणार, इथे. आणि इथे काय दिसतंय, आपल्या लुपिनचा बायचा स्टॉप लॉस पेंडिंग आहे जो आपण लावला आहे 1.055.50. ठीक आहे, सो तो आता शेअर तर चालू आहे 1.052.60. सो आपण सध्या प्रॉफिट 1.052.30 शेअरला खाली येऊ द्या, मग आपण स्टॉप लॉसला जरा मॉडिफाय पण करू. वरती चालल्या आता. हा आहे तुमचा लुपिनचा चार्ट सध्या. ऑनलाईन मध्ये इथपर्यंत समजतंय ना सगळ्यांना? हॅलो. ठीक आहे, एनिवेज, सो आपण काय करूया, आपण आता करूया त्याला स्क्वेअर ऑफ. आता जर समजा मला काय करायचंय, ऑन द स्पॉट त्याला परत बाय करायचं, तर आपण आधी त्याला स्टॉप लॉसला परत मॉडिफाय जरा करून खाली आणूया. सो मॉडिफायवर क्लिक केलं, आधी आपला स्टॉप लॉस होता समजा 1.055.50, आता त्याला मी करतोय समजा स्टॉप लॉस 1 रुपयाने खाली. केला, रिव्ह्यूवर क्लिक करा आणि प्लेसवर क्लिक करा की आता तुमचा स्टॉप लॉस मॉडिफाय होऊन झाला आहे 1.054.50. हे झालं. किंवा मग आपण एक काम करूया, ह्याला स्क्वेअर ऑफच करून टाकू. मॉडिफायवर क्लिक केलं, मार्केट करणार आणि रिव्ह्यू आणि प्लेस. सो आता तुमचं झालं ऑर्डर कम्प्लीट. सो
तुम्हाला काय दिसतंय की आता तुमचा जो शेअर आहे तो ॲक्च्युअली ट्रेड झाला 1054.20 ला. सो हा ट्रेड पण आपला स्क्वेअर ऑफ झाला आणि ह्याच्यामध्ये नेट 2 रुपयाचं नुकसान झालं. ठीक आहे, ह्याच्याबद्दल कुठे इन्फॉर्मेशन मिळणार? तुम्ही आधी सेल केलं 1053.50 ला आणि परत बाय केलं 1054.20 ला आणि तुम्हाला नेट 2 रुपये 80 पैशाचं नुकसान झालं. ठीक आहे, सो असं तुम्ही टोटल शॉर्ट सेलिंगचे ऑर्डर प्लेस करता. ठीक आहे, हे वाला पॉईंट समजला?